उगाच काही अधिकाऱ्यांची इन्स्पायरिंग मोटिवेशनल भाषणं आपण ऐकतो, तर त्याला इन्स्पायर होऊन येण्यात काहीच अर्थ नाही, कारण शेतकऱ्याचा मुलगा आयएएस झाला. तर ह्याचं विक्टिमायझेशन नाही झालं पाहिजे. हे जे सातत्य टिकवणं हे सर्वात मोठी अडचण युपीएससीमध्ये मला वाटली. असं एक खूप मिसकन्सेप्शन आहे की युपीएससीचा अभ्यास तुम्हाला, बऱ्याच वेळेला असं होतं की एका रँकवर 15-15, 20-20 मुलं होती. युपीएससीच्या सक्सेसचं की आहे. नमस्कार, माझं नाव ओमकार मधुकर पवार. मी सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सलपाने या छोट्याशा गावचा रहिवाशी आहे. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे डी वाय पाटील कॉलेज अकोडीमधून. आणि 2020 साली जी UPSC ची एक्झाम झाली त्यात माझा 455 रँक होता. आणि 2021 साली जी आत्ता एक्झाम झालेली आहे त्यात माझा 194 रँक आहे. आणि मागच्याच वर्षी म्हणजे 455 रँकला मला IPSC पोस्ट मिळालेली. आणि IPSवरून IAS हे शिफ्ट झालो, याचं उत्तर असं असेल की मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मला प्रायव्हेट कंपनीत पण प्लेसमेंट झालेलं, पण कुठेतरी असं वाटत होतं मला की काहीतरी वेगळं करावं. आणि त्याचवेळी PCMCचे आयुक्त जे श्रीकर परदेशी साहेब होते, मग त्यांचं जे काम बघितलं, त्यांचा यवतमाळमधील कॉपीमुक्तीचा पॅटर्न असेल किंवा वनराई बंधारा असेल किंवा PCMCमध्ये केलेली त्यांनी जी अनधिकृत बांधकामं पाडली असेल, त्याच्यापासून कुठेतरी इन्स्पायर होऊन मला असं वाटलं की मला ह्या क्षेत्रात काम करायला आवडेल. मग मी तेव्हा निर्णय घेतला की आपण UPSC करायचं आहे. 2020 साली जे एक्झाम दिली त्यात मला असं होपफुल होतं मी की मला IAS रँकपर्यंत जाऊ शकेल, पण मी IPSC रँक मिळाली मला. मग त्यामुळे मी पुन्हा एकदा 2021 एक्झाम दिली आणि त्यानंतर आता मला 194 रँक मिळाला आणि होपफुली मला IAS मिळेल. मी इंजिनिअरिंगनंतर पुण्यातच थांबायचा निर्णय घेतला UPSC साठी. मी पुण्यात थोडे दिवस अभ्यास केला आणि जसा कोविड आला तसं पुण्यात शक्य झालं नाही म्हणून मी गावी शिफ्ट झालो. आणि तेव्हापासून जो 2020 अटेम्प्ट आहे ज्यात मी क्लिअर झालो आणि 2021 अटेम्प्ट आत्ताचा ज्यात क्लिअर झालो, हे पूर्णपणे मी दोन्ही अटेम्प्ट पूर्णपणे गावी माझ्या घरी राहूनच दिलेले आहेत. अगदी मी जिथं बसलो आहे तिथं पण मी अभ्यासाला दिवसातून 2-3 तास बसायचो. मी गावचं वातावरण आहे जे त्याचा मी फायदा करून घेतला. गावची शांतता, गावची लोक किंवा गावचा जो ॲम्बियन्स आहे तो अभ्यासासाठी मला खूपच पूरक ठरला. आणि जो मला एक वेगळं पाहिजे होतं, वेगळं अभ्यासासाठी पाहिजे होतं जे एन्व्हायरमेंट, ते मला इथं मिळालं. आणि अभ्यासामध्ये प्रॉब्लेम काय काय आले तर असे प्रॉब्लेम आले काही की एक म्हणजे एन्व्हायरमेंट चेंजचा प्रॉब्लेम आला की मी कुठंही दिल्लीला गेलो नाही मी कधीच अभ्यासाला. मी पुण्यातच होतो थोडे दिवस आणि त्यानंतर गावी. आणि दुसरं म्हणजे इथं गावी मार्गदर्शन मिळेल का, पण असा एवढा प्रॉब्लेम आला नाही कारण आजकाल सर्व गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. आणि जे पर्सनल मेंटरशिप आहेत जसे की ज्ञान प्रबोधिनीचे विवेक कुलकर्णी सर आहेत, हैदराबादचे पोलीस कमिशनर महेश भागवत सर आहेत, युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव सर आहेत, यांच्या मी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो ज्यांनी मला पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड केली. मग एकंदरीत विचार केला तर गावी शिफ्ट होणं हे माझ्यासाठी खूपच फायद्याचं राहील. आणि अजून काही अभ्यासात अडचणी येत होत्या मला, ज्या की प्रत्येक ॲस्पिरंटला येतात की अभ्यासात कन्सिस्टन्सी राहतच नाही. कधी कधी एखादे दिवस 10 तास अभ्यास होतो आणि दुसऱ्या दिवशी मग 5 तास पण नाही होत. मग हे जे सातत्य टिकवणं हे सर्वात मोठी अडचण UPSC मध्ये मला वाटली. आणि दुसरं म्हणजे फेल्युअर मी खूप बघितलं आहे. माझ्या 3 मेन्स ह्या फेल्युअरमध्ये गेलेल्या आहेत ज्यातून मी झालोच नाही क्लिअर. मग ते फेल्युअर पचवणे यानं ही एक अडचण पण होती, पण ती एक मी संधी म्हणून पण बघितली की ठीक आहे फेल्युअर होतील तर किती होतील, केव्हा तरी मी सक्सेस होईनच. आणि मी मनात हे पण ठरवून घेतलेलं की UPSC ही एक एक्झाम आहे, UPSC ही लाईफ नाही आहे, किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा ही एक एक्झाम आहे. त्यात आपण पास नाही झालो किंवा MPSC पास नाही झालो तर आयुष्य नाही संपत. त्यामुळे त्याला आपल्या आयुष्याशी लिंक नाही केलं पाहिजे. जेवढं लिंक नाही करेल तेवढं माणूस सुखी आणि समाधानी राहतो. मग मी ठरवलेलं की मी पास झालो किंवा नाही झालो मी समाधानी राहायचा 100% प्रयत्न करणार आहे आणि UPSC माझ्या लाईफशी कुठं लिंक करून घेणार नाही, त्याच्याकडे एक करिअर ऑप्शन म्हणूनच बघेन. UPSC क्रॅक कशी करायची याकडं आपण एका वेगळ्या अँगलनं बघितलं पाहिजे. एक म्हणजे जेव्हा आपण या फील्डमध्ये येतो तेव्हा हा विचार केला पाहिजे की खरंच मला UPSC करायची आहे का, खरंच मला या क्षेत्रात इंटरेस्ट आहे की कुठलं सोशल प्रेशर आहे की समाज म्हणतो किंवा घरचे म्हणतात म्हणून मी या क्षेत्रात आले किंवा आलो आहे, याचं आपण स्वतः सेल्फ इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. असे खूप मुलं आहेत ज्यांना या क्षेत्रात इंटरेस्ट नसतो आणि मग ते डिसमूड होऊन जातात पुढं सिलेक्ट होऊन पण. मग आपण इनिशियल स्टेजला हे बघितलं पाहिजे की मला इंटरेस्ट कशात आहे. जर आपल्याला UPSC ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, पोलिसिंगमध्ये, रेव्हेन्यूमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण नक्की येऊ शकता. आणि मग एकदा जेव्हा आपण इथून आलो की आपण एवढं ठरवलं पाहिजे की 100% ॲस्पिरंटला माझं हेच सांगणं राहील की अजिबात डिस्ट्रॅक्शन होता कामा नये. माझी जेव्हा एक्झाम असायची तेव्हा सर्व सोशल मीडियापासून मी दूर असायचो, गावी राहताना मोबाईल मी अजिबात जवळ बाळगायचो नाही, अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे.
आणि फेल्युअरमध्ये खचून गेलं नाही पाहिजे हे माझ्या सर्व मुलांना सांगणं राहील की जोपर्यंत आपल्यात ताकद आहे तोपर्यंत आपण लढत राहायचं हे मला सगळ्यांना सांगणं राहील. आणि नवीन जी मुलं येत आहेत त्यांना मला एवढंच सांगावं लागेल की आपण या क्षेत्रात आधी सिलेबसचा अभ्यास करा, आधी क्वेश्चन्स काय विचारतात याचा अभ्यास करा, फिल्म्सचं बघा काय आहे आणि मगच या क्षेत्रात या. उगाच काही अधिकाऱ्यांची इन्स्पायरिंग मोटिवेशनल भाषणं आपण ऐकतो तर त्याला इन्स्पायर होऊन येण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते मोटिवेशन एक्सटर्नल असतं आणि ते थोड्याच दिवसात फेडअवे होऊन जातं. मग त्यासाठी माझं हे सांगायला की जर आतून आवाज येत असेल आणि आपली 100% करायची तयारी असेल तर मग नक्कीच या क्षेत्रात मुलांनी यावं. UPSC ही एक जनरलिस्ट एक्झाम आहे तर आपणाला फोकस ठेवताना आपल्याला कोणत्याही गोष्टीत PhD नाही करायची. बऱ्याच गोष्टी अशा होत्या मेन्समध्ये ज्या मला माहीत नव्हत्या, बऱ्याच गोष्टी प्रिलिम्समध्ये मला माहीत नव्हत्या, इवन इंटरव्ह्यूमध्ये पण काही क्वेश्चन्स असे होते की जे मला कम्प्लिटली माहीत नव्हते. पण इट्स ओके की आपल्याला सर्वच UPSC ही जनरलिस्ट एक्झाम आहे, आपल्याला सर्व गोष्टींमधील थोडं माहीत पाहिजे. पण मुलांच्या बऱ्याच अशा चुका होतात की एकच कन्सेप्ट असेल तर त्याच्यात खूप डीपमध्ये जायचा प्रयत्न करतात, जे की UPSCला अपेक्षित नाही आहे. एक्झामची डिमांड आहे ती आपल्याला व्यवस्थित कळली पाहिजे, त्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस केलं पाहिजे, नेटवर ज्या टॉपर्स आन्सर कॉपीज येतात त्या व्यवस्थित वाचल्या पाहिजेत. मागच्या वर्षी माझा वैकल्पिक विषयात थोडे कमी मार्क आले तर यावर्षी मी त्याच्यावर फोकस केला, योग्य मार्गदर्शन घेतलं सरांचं, पेपर जास्त लिहिले तर तेव्हा मला यावेळेस त्यात चांगले मार्क येऊन मला पॉलिटिकल सायन्सला 272 मार्क आले जे की एक चांगला स्कोअर आहे. तर माझं हेच म्हणणं राहील की UPSCला मेन्ससाठी जी रायटिंग प्रॅक्टिस आहे ती अनिवार्य आहे, ती आपण स्किप नाही करू शकत. प्रिलिमसाठी आपल्याला क्वेश्चन पेपर सोडवायचे तर ते अनिवार्य आहे. प्रिलिमचे आधी कमीत कमी माझे 30-40 क्वेश्चन पेपर सोडून व्हायचे. तर ही जी प्रॅक्टिस आहे एक्झामला सेंटरला फोकस ठेवून तर ती महत्त्वाची आहे आणि तीच UPSCच्या सक्सेसचं की आहे. UPSCबद्दल मला अजून एक महत्त्वाची आणि जी इम्पॉर्टंट गोष्ट वाटते ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि आपला स्टडी लाईफ बॅलन्स. असं एक खूप मिसकन्सेप्शन आहे की UPSCचा अभ्यास तुम्हाला 10 तास 12 तास 14 तास रोज करावा लागतो, तर हे ह्युमनली पॉसिबल नाही आहे आणि याच्यात कन्सिस्टन्सी होत नाही आहे. तर माझा असा अप्रोच होता किंवा बऱ्याच जणांचा असा असतो की आपलं टाईमटेबल, डेलीचं टाईमटेबल, वीकली टाईमटेबल आणि मंथली टाईमटेबल सेट करायचं. त्यात मंथली टाईमटेबलमध्ये 2 किंवा 3 ब्रेक घ्यायचे आणि जे डेली टाईमटेबल असेल ज्यात माझा 7-8 तास अभ्यास करायचो आणि डेली 2 तास मी पोहायचो, रनिंगला जायचो किंवा क्रिकेट खेळायचो. रोज मी असं ठरवलेलं की फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्या लाईफमध्ये पाहिजेच, त्याशिवाय आपला अभ्यास व्यवस्थित होणार नाही. तर जे ॲस्पिरंट आहे त्यांना हेच सांगणं राहील माझं की आपण टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करा, मग तुम्ही खेळायला जा किंवा तुमच्या ज्या हॉबीज आहेत त्या पण परस्यू करा. इवन मी असं सांगेल की जेव्हा 7 जानेवारीला माझी मेन्स होती हैदराबादला तर 2, 3, 4, 5 जानेवारी मी मुंबईमध्ये क्रिकेट खेळत होतो, पण मी माझ्या टाईमटेबलमध्ये ते ॲडजस्ट करून ठेवलं की हे 4 दिवस माझे ऑफ आहेत, इथं माझी मोठी टुर्नामेंट आहे मुंबईत आणि मला खेळायला जायचं आहे, तर मग बाकीचे दिवस मी माझा स्टडी विभागून व्यवस्थित टाईमटेबल करून केलेलं. तर माझं हेच सांगणं राहील की टाईमटेबल व्यवस्थित बनवा, आपल्या हॉबीज पण परस्यूज करा. UPSC करणं म्हणजे जगाच्या बाहेर जाणं असं काही भाग नाही आहे, या जगातच राहून UPSC करायचे आणि सगळं आपल्याला बघूनच UPSC करायची. यावेळी चांगला रँक येईल का याबद्दल मनात थोडीशी धाकधूक होती, कारण UPSC ही अशी एक्झाम आहे की तिला अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन असंही म्हटलं जातं, कारण UPSCच्या प्रीचे 2 पेपर, मेन्सचे 9 पेपर आणि इंटरव्ह्यू या सर्वाचं मेरिट होऊन तुम्हाला बेस्ट परफॉर्म करावं लागतं. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा सब्जेक्ट थोडा जरी आपला कमी पडलो आपण तरी आपण लिस्टच्या डायरेक्ट बाहेर होऊन जातो. बऱ्याच वेळेला असं होतं की एका रँकवर 15-15, 20-20 मुलं होती असतात, त्यामुळे अनप्रेडिक्टिबिलिटी ही खूप आहे. मागच्या वेळेस जेव्हा माझा 455 रँक आला त्यावेळेस माझ्या मार्कवर 13 जण होते, त्यामुळे मनात तर धाकधूक होतीच, पण एवढं मला माहीत होतं की आपण प्रामाणिक प्रयत्न केलेत मग आपल्याला फळ मिळेलच, आणि नाही झालं तरी मनाचे खंबीरपणा माझा होताच की जरी नाही झालं तरी ठीक आहे आपण परत प्रयत्न करू, आपण दुसरं काहीतरी करू. त्यामुळे धाकधूक होती पण मी स्वतःचा जो कॉन्फिडन्स होता त्याच्यावरून मी असं ठरवलेलं की जे होईल ते होईल, त्याला मी फेस करेल. आणि फॉर्च्युनेटली मला चांगली रँक मिळाली आणि मी आज इथे आहे सक्सेस मिळवून. कौटुंबिक बॅकग्राऊंडबद्दल बोलायचं झालं तर एक टिपिकल ग्रामीण कुटुंबातून येतो मी. माझे आजोबा हे मुंबईला माथाडी कामगार होते आणि माझे आईवडील दोघेही शेती करतात. आमचं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे आणि त्याचा एक फायदा असा झाला की गावात किंवा वडिलांकडून किंवा आईकडून मला कायम सपोर्ट मिळत गेला. माझी आई 10वी शिकलेली आहे पण तिचा मला एवढा सपोर्ट होता की तुला काय करायचं आहे ते कर. मध्ये अशा फेल्युअरच्या फेज येत गेल्या की जिथं मला असं वाटत होतं की आता पूर्ण होपलेसनेस आली आहे, आता आपल्याला दुसरं काहीतरी केलं पाहिजे, तर अशावेळी कुटुंबियांनी मला खूप आधार दिला आणि त्यांचे मी खूप आभार मानतो. दुसरं जे गावातील वातावरण आहे की गावातील जसे मित्र असतील त्यांनीही मला खूप सपोर्ट केला, गावातील काही लोक असतील. गाव ही एक माझ्यासाठी स्ट्रेंथ बनून राहिली. आमच्या घरात खूप गोंधळ असल्यामुळे मला अभ्यास नाही करता येत,
तर शेजारचे काका आहेत आम्ही, त्यांनी पूर्ण घर त्यांचं मला दिलं. मी 2 वर्ष त्यांच्या घरात राहून व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. आणि अजून एक मला गोष्ट सांगायची राहील की आपण म्हणतो की मी ग्रामीण बॅकग्राऊंडमधून आहे, शेतकऱ्याचा मुलगा आयएएस झाला, तर ह्याचं विक्टिमायझेशन नाही झालं पाहिजे. शेती किंवा ग्रामीण बॅकग्राऊंड ही आपली स्ट्रेंथ आहे, ती आपलं अपयश किंवा हतबलता नाही आहे, हे लोकांनी ध्यानात घेतलं पाहिजे. बऱ्याच अशा ग्रामीण गोष्टी आहेत ज्या शहरात मिळू शकत नाहीत अभ्यासासाठी किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या. तर माझं हेच सांगणं राहील ग्रामीण विद्यार्थ्यांना की तुम्ही स्वतःला हातबल नका समजू, ही आपली स्ट्रेंथ आहे आणि आपण हे प्रूव्ह करू शकतो आपल्याला. हेच मला वाटेल माझ्या उदाहरणातून याचीच प्रेरणा घेतली पाहिजे. धन्यवाद.